नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची। दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या नियंत्रणात आणणार सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर। विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते। 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडलं, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल। सांगली कृष्णाकाठी मगरींचा वावर, कृष्णाकाठ पुन्हा मगर मिठी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाच्या दालनात राडा, आटपाडी तालुक्यातील 2 नेत्यांत खडाजंगी। जीवे मारण्याची धमकी दिल्याची राष्ट्रवादीचे देशमुख यांची पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार। मी भाजप बरोबर जाणार नाही, मी कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही, मनात कोणीही संभ्रम ठेवू नका, शरद पवारांची स्पष्ट। शेतकरी चळवळीत राहूनच काम करणार, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची स्पष्टोक्ती। राजू शेट्टींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, तुपकरांचा एकट्याचाच नाही तर आमचा पण बळी गेलाय, खोतांचा शेट्टींवर निशाणा। सांगली शहरात संभाजी भिडे यांची मार्गदर्शन बैठक संपन्न, हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा आणि दुर्गा माता दौडबाबत झाली चर्चा। यंदाही POB गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार। सुमोटो याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात शपथपत्र। आणि सेलिब्रिटी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका, पुत्रप्राप्तीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची।